ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जयप्रभा स्टूडियो بچो आंदोलनास प्रहार संघटनेचा पाठिंबा ऐतिहासिक व पुरोगामी कोल्हापूर शहरातील जयप्रभा स्टुडिओ वाचला पाहिजे कलेचा वारसा जपला पाहिजे हम सब एक है अशा घोषणा देत प्रहार संघटनेने कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओ बचाव आंदोलनास पाठिंबा दिला. राज्यमंत्री नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार चित्रपट संघटना प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांच्यासह अन्य सेल विभागातर्फे आंदोलकांना पाठिंबा देण्यात आला जयप्रभा स्टुडिओ अशा घोषणा देऊन प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले कोल्हापूर येथील जगविख्यात जयप्रभा स्टुडिओसमोर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे साखळी उपोषण सुरू आहे या आंदोलनाची तीव्रता वाढू लागली आहे प्रहार चित्रपट संघटनेचे प्रमुख संदीप मोहिते पाटील प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष देवदत्त माने यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाच्या वतीनं पाठिंब्याबाबतचं निवेदन देण्यात आलं मागण्या मान्य होईपर्यंत या आंदोलनात प्रहार संघटनेचे पदाधिकारी आपल्या खांद्याला खांदा लावून सक्रिय असतील असं यावेळी बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष माने म्हणाले अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर रवींद्र बोरगावकर सुरेंद्र पन्हाळकर यांच्यासह मान्यवरांनी आंदोलनास पाठिंबा दिल्याबद्दल प्रहार संघटनेचे प्रहार संघटनेनं आभार मानले या आंदोलनात प्रहार चित्रपट संघटना प्रदेशाध्यक्ष संदीप मोहिते पाटील प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हा अध्यक्ष देवदत्त माने महिला युवती सचिव माधुरी मैत्रे डी बी एस कुस्तीगीर फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पैलवान योगेश पाटील कुरुडकर विकास चौगुले अभिनेते राजेंद्र प्रधान विजयराज कोळी आरती बनसोडे निकिता माने दीपक पाटील आदित्य कांबळे रोहित लोहार स्वप्नील काशिद बाळासाहेब माळी राजेश पवार प्रितेश कांबळे कुऱ्हाडे आकाश पवार तसेच कोल्हापूर येथील कलावंत तंत्रज्ञ व कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते